नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामानंदासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे सोयाबीनची उद्यापासून ऑनलाईन नोंदणी आताची सर्वात मोठी बातमी खरीप हंगाम दोन हजार वीस एकवीसमधील किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत हमी भावने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी एक ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे तर खरेदीला सुरुवात पंधरा ऑक्टोंबर ते वीसपासून होणार आहे शेतकऱ्यांची खरेदी केंद्र नोंदणी करावी असे आव आवाहन पणन मंत्री बाळासाहेब यांनी केले आहे तर मित्रांनो सोयाबीनची उद्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे तर सोयाबीनला हमी भाव किती मिळाला आहे आपण या हिट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन कसा अर्ज करायचा आहे त्यामध्ये त्याबद्दलही या व्हिडिओमध्ये मी थोडेसे सांगणार आहे तो दर ला साल तर मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीस एकवीसमधील किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत हमी भाव सोयाबीनने खरेदीसाठीची नोंदणी एक ऑक्टोंबरपासून ते सुरू होणार आहे खरेदीला सुरुवात पंधरा ऑक्टोंबर दोन हजार वीसपासून होणार आहे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे तर महत्त्वाचे एक पाटील म्हणाले की केंद्र शासनाने प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव तीन हजार आठशे ऐंशी रुपये असा जाहीर केला आहे तर मित्रांनो सोयाबीनला हमीभाव तीन हजार आठशे ऐंशी रुपये मिळणार आहे असे शासनाने जाहीर केले आहे चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त कमी असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी एक ऑक्टोंबरपासून दोन हजार वीसपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे तर मित्रांनो खरेदी केंद्रावर गर्दी न टाळण्यासाठी एक ऑक्टोंबर दोन हजार वीसपासून नोंदणी प्रक्रिया चालू आहे म्हणजेच उद्यापासूनच चालू आहे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एस एम एसद्वारे कळवण्यात येईल ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एस एम एस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा व सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे शेतकऱ्यांनी आपापल्या आप तालुक्यातील के खरेदी केंद्रावर नोंदणी करावी तर मित्रांनो शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी नोंदणी करता आधार कार्डची छायाकीत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सात बारा तर मित्रांनो नोंदणी करता आधार कार्डची छायाकीत म्हणजे झरस आधार कार्डचे आणि पिकाची नोंद असलेला सात बारा पाहिजे तसाच उतारा सादर करावा तसे शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवा तर मित्रांनो शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर व्यवस्थित भरून खरेदी केंद्रावर नोंदवा के केंद्र शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव अठरा सप्टेंबर दोन हजार वीसला पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळा मिळाली आहे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो सोयाबीनची उद्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे तर प्रत्येक सर्व सर्व शेतकऱ्यांनी ज्यांच्याने सोयाबीन आहे त्यांनी उद्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे व खरीप हंगाम दोन हजार वीस एकवीसमधील किमान योजनेअंतर्गत हमी भावने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीची एक ऑक्टोंबरपासून सुरू झालेली होणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र